मिरजेत कोरोना मृताच्या घराचे वीज कनेक्शन तोडण्याच्या कारवाईचा शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला आहे. कोरोनाच्या साथीदरम्यान महावितरणने नोटीस दिल्याशिवाय वीज पुरवठा खंडित करू नये या मागणीसाठी मिरजेत शिवसेनेतर्फे महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. महावितरणतर्फे थकीत बिलासाठी ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. महावितरण कर्मचाऱ्यांनी मिरजेत एका कोरोना मृताच्या घराचे वीज कनेक्शन तोडण्याच्या कारवाईचा शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला. शिवसेना कार्यकर्त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. मिरजेत पिरझादे प्लॉटमधील एका कुटुंबातील एक व्यक्ती कोरोनाने काही दिवसांपूर्वी मृत झाली आहे. मृताच्या घरातील अन्य दोघे कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्या घरातील वीज कनेक्शन तोडण्यात आल्याची तक्रार शिवसेना कार्यकर्ते नागरिकांनी केली आहे. सामान्य नागरिक आधीच कोरोनामुळे संकटात असताना मृतांच्या कुटुंबियांनाही सहानुभूती दाखवित नसल्याबद्दल महावितरणचा निषेध करण्यात आला. विद्युत अधिनियमातील तरतुदीनुसार कोणतीही नोटीस न देता वीज पुरवठा खंडित करणे बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केला आहे. सध्या परिस्थिती बिकट असून मजुरी करणाऱ्यांचा विचार करून महावितरणने वीज थकबाकीदारांना 15 दिवस आधी नोटीस देऊन वीज पुरवठा खंडित करावा या मागणीसाठी मिरज शहर शिवसेनेतर्फे महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराणा प्रताप चौकातून महावितरण कार्यालयापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला. महावितरण कंपनीचा प्रथम मी त्यांचा निषेध करतो, कारण ज्या व्यक्तीच्या घरामध्ये पॉझिटिव्ह पेशंट आहे आणि मृत्युमुखी पडलेला आहे त्या घराचं कनेक्शन हे एवढे उधार झालेले जीवावर की त्या लोकांचं कनेक्शन कट केलेलं आहे. बरं, त्यांना 4 दिवसानं आम्ही बिल भरतो म्हटलं तरी पण त्यांना दम निघाला नाही, म्हणून हा सगळ्यात मोठा त्यांनी अत्याचार करणारा हा वीज कनेक्शनचा त्यांनी विषय केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी आज यांना निवेदन द्यायला आलं की बाबा तुम्ही 15 दिवसाची पहिला त्या ज्याचं वीज कनेक्शन कट करायचं आहे त्यांना पहिला तुम्ही नोटीस द्या आणि मग त्यांच्यावर कारवाई करा अशी आमची मागणी आहे. आणि त्यांना ह्याच्या अगोदर पण नोटीस देऊन सुद्धा त्यांनी जर तसं जर केलेलं नाही आहे म्हणून आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं सर्व मिरज तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि सामान्य जनता आम्ही सगळेजण मिळून त्या अधिकाऱ्यांना नोटीस दिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोहिते म्हणून जे अधिकारी आहेत त्यांना उद्धट भाषा बोलल्याशिवाय किंवा सर्वसामान्य जनतेची पिळवणूक केल्याशिवाय दुसरं काही जमत नाही आहे. त्यांनी ह्याचं राहायचं असेल तर प्रामाणिकपणे काम करावं. सर्वसामान्य जनतेसाठी त्यांना तिथं खुर्चीवर बसवलेलं आहे. इथून पुढच्या जर काळामध्ये जर त्यांनी जर असली अपशब्द वापरून त्यांनी जर असं जर बोलणं जर केलं तर शिवसेनेच्या स्टाईलनं त्यांना उत्तर दिलं जाईल. आणि ते पण अधिकाऱ्यांना मी माझी विनंती आहे की बाबा आता कोरोनाचा काळ आहे, 1 रुपयातली जर 25 पैसे जर जनता भराली असेल आणि त्यांचं जर तुम्ही जर जबरदस्तीने जर वीज कट करत असतील तर शिवसेना गप असणार नाही. शिवसेना कायम 80% समाजकारण करत आलेली आहे आणि 20% राजकारण करत आलेली आहे हे आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे. म्हणून मी त्यांना आज इशारा देतोय, इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही वीज कनेक्शनधारकाची तक्रार जर असेल तुम्ही जाग्यावर जाऊन तिथं काय असेल ते हाल करून त्यांचं बिल भरून घेऊन त्यांच्यावर कारवाई कनेक्शन न कट करता तुम्ही सहकार्य करावं अशी मी विनंती करतो.